हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण किचन ट्रॉली कशा साफ करायच्या त्या कशा मेंटेन करायच्या त्याचं सर्व्हिसिंग कसं करायचं मेंटेनन्स कसा बघायचा ते सगळं बघणार आहोत माझ्या किचनला या दहा वर्ष झाली आहेत परंतु ते मी आत्तापर्यंत स्वतःहून एवढं व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स केलेलं आहे की ते अजून चांगलं नवीन वाटतं तर आपण ही स्वच्छता ट्रॉलीची दर सहा महिन्याने करायची अगदी तीन चार महिन्याने काहीच करायची गरज नाही मी दाखवते या पद्धतीने अगदी तुम्ही सहा महिन्याने करा आणि वरवर तुम्ही दर महिन्याने भांडी काढून पुसू शकतात वरती पण हे पूर्ण डीप क्लिनिंग सहा महिन्याने आपण करू शकतो तर आधी सर्वप्रथम बघा हे थोडंसं जड जातं आहे ट्रॉली फिरवायला तर ते सगळं आपण आज व्यवस्थित रिपेअर पण करणार आहोत आणि काय करायचं आहे ते पाहूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आधी सर्वप्रथम ट्रॉली रिकामी करून घेतलेली आहे आणि आता ते मी बाहेर काढते तर दोन साईडला या क्लिप असतात पहा मी मगाशी पण दाखवली ही एक क्लिप आणि त्या साईडला दुसरी तर एक क्लिपवर जाते एक क्लिप खाली येते त्या तशा आपण प्रेस करून ट्रॉली प्रथम बाहेर काढायची आहे तर ट्रॉली आता मी बघा काढलेली आहे बाहेर आणि आता हे चॅनल्स आहेत हे वरती किती माती धूळ पडून खराब झालेले आहेत तर ते आधी आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर ते एक फडकं वगैरे घ्यायचंय त्याच्या आधी काय आहे खालची ट्रॉली मी एका दिवसाला एकच ट्रॉली काढते असं आठ दिवसात मी हे पूर्ण ट्रॉली साफ करण्याचं काम करते तुम्ही पण अगदी सगळ्या ट्रॉली एकदम काढू नका खूप कंटाळा येतो आपल्याला मग ते सगळं एकदम करायचं त्याच्यामुळे रोज एक ट्रॉली काढा तर आज इतकी वर्ष दहा वर्ष झाली मी असंच काम करते रोज एक ट्रॉली काढायची आठवड्याभरात हे काम संपवायचं तर आता मी चॅनलचा वरचा भाग धूळ पडलेली सगळं एका कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले जुनं फडकं घ्यायचं ते छोटेसे तुकडे घ्यायचे ते फेकले तरी काही वाटत नाही आपल्याला तसेच मी हे जुने फडके घेतलेले आहेत आणि त्याने आधी कोरडं मी सफाई करून घेते कोरडं पुसून घ्यायचेत हे चॅनल चैने। ह्या चॅनलला अजिबात पाणी कधीच लावायचं नाही नाही ला तर मग ते गंजून लवकर खराब होतात आता मी एक टूथब्रश जुना घेतला आहे अगदी काही फटीत धूळ असेल ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे बघा पूर्ण मी धूळ अशी काढून घेतलेली आहे तर दोन्ही चॅनेल्स मी याच प्रकारे आधी ब्रशने आधी एका फडक्याने मग ब्रशने असं साफ केलेलं आहे तर पुर तर मधून खालून आणि वरून ह्या तिन्ही ठिकाण ठिकाणाहून आपल्याला असं ही डस्ट साफ करायची आहे तर मी केलेली आहे ती आणि आता चॅनेल असे ढकलून बघायचे आहेत आणि बाहेर काढायचे जेणेकरून आपल्याला मधलं जे आहे धूळ ती पण साफ करायची तिथे जरा तो एरिया चिकट असतो कारण ते ग्रीस केलेलं असतं तर असं मागे पुढे चॅनेल हे करून व्यवस्थित सगळं फडक्याच्या साह्याने पुसून घ्यायचं आहे आणि अगदी हळूवार हे काम करायचं घाई गर्दी करायची नाही कारण त्याच्यात जे छर्रे असतात आ, ते मणी पत्र्याचे किंवा मेटलचे असतात तर ते मणी पडू नाही द्यायचे त्यामुळे सावकाश तर मी आता एका फडक्यावर असं खोबरेल तेल घेतलं आहे तुम्ही पाहिलं असाल त्याने हळूवार ते आधी पुसून घ्यायचं आहे सगळं जेणेकरून जे डस्ट आतमध्ये असेल ती पण ह्या तेलकट म्हणजे खोबरेल तेलाच्या फडक्याला लागून निघून जाईल आणि तिथे पाणीही लागणार नाही म्हणून आपल्याला हे तेलाने करायचं आहे पाण्याने अजिबात तुम्ही हे नका करू कारण ते गंजून जातं ते छरे खराब झाले का ते ट्रॉली नीट मागे पुढे होत नाही त्याच्यामुळे मी हे तेलाने घेतलेलं आहे आणि खोबरेल तेल उत्तम आहे तुमच्याकडे जर शिलाई मशीनचं तेल असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता ते तर याच्यासाठी उत्तम हे पहा माझ्याकडे हे शिलाई मशीनचं तेल मी नेहमी ठेवते ट्रॉलीमध्ये अगदी हे टाकल्यावर चांगलं स्मूथ होतं तर मी आता त्याला ऑइलिंग करते तुम्ही ह्या याऐवजी तेलाच्या बुदलीमध्ये जर तुम्ही खोबरेल तेल टाकलं तरी चालेल आणि जर जर, जर आ, बुदली नसेल तर तुम्ही काय कराय कापसावर खोबरेल तेल करा आणि त्याला या प्रकारे तुम्ही चॅनेलला असं थोडंसं तो कापूस पिळून पिळून ऑइलिंग करू शकतात अगदी छान उत्तम प्रकारे ऑइलिंग होतं सुरुवातीला मी कापसानेच करायची पण नंतर मग मी ती बॉटल आणली तेलाची बुदली तर त्याने आता मी हल्ली करते तर छान बघा आता मगाजपेक्षा किती सहज जातं मागे पुढे होते मगाशी जरा अडकळ होतं अडखळत होतं आता व्यवस्थित मागे पुढे हे चॅनल जात आहेत अशा प्रकारे दोन्ही साईडचं आपण ऑइलिंग करून घ्यायचं चा आहे चॅनेलला तर आता मी दोन्ही साईडचे छानपैकी केलेत मस्त मागे पुढे स्मूदली आहेत तर त्याच्या जो मागचा खालचावरचा आता हा एरिया आहे कॅबिनेटचा तो आपण ओल्या फडक्याने साफ करून घ्यायचा आता इथे मी बास्केट काढलेली आहे मी खालीच घेतलेली आहे तुम्ही एखाद्या टेबलवर किंवा की किचन प्लॅटफॉर्मवर घेऊन सुद्धा साफ करू शकता तर मी आधी मगासारखं ड्राय ब्रशनेच जी डस्ट आहे ती आधी साफ करते कोपऱ्या कोपऱ्यातली वरचे वर मी ट्रॉली न काढताच असं पुसत असते बास्केट त्याच्यामुळे ते, ते जवळजवळ स्वच्छच आहे बास्केट परंतु मी परत डीप क्लिनिंग तुम्हाला दाखवते तर मी आत्ता ब्रशने साफ करून फडक्याने परत सुक्या पुसलं आणि आता इथे डिशवॉश लिक्विड घेतलंय ट्रॉली अजिबात खराब साथी। साथी नाही कुठे गंज नाही त्याच्यामुळे मी नुसतं डिशवॉश लिक्विड घेतलं तुम्ही समजा सोडा व्हिनेगार घेतलं जर गंजलं असेल त्या भागात तरी चालेल ह्या बास्केटसाठी चॅनलसाठी नाही घ्यायचं चॅनेलला काहीच ओलं नाही लावायचं तर फक्त आपला जो स्टीलचा हा भाग आहे तोच असा घासून काढायचा आहे आणि माझं जे मॉड्युलर किचनचं जे आहे ते लाकडाचं नाही आहे वॉटरप्रूफ आहे तर त्याला पण पाणी लावलं तरी चालेल जर तुमचं लाकडाचं असेल तर ओल्या फडक्याने नुसतं ते पुसून घ्या जो वरचा फळीचा भाग आहे तो तर आता मी ब्रशसुद्धा हे ज्या फटी असतात त्याच्यात हे लिक्विड सोपचं पाणी जे आहे ते ब्रशच्या साह्याने असं फिरवते म्हणजे त्या अगदी फटी फटी मोकळ्या क्लीन आणि क्लिअर होतील आणि आता मी हे घासणी सॉफ्ट जी घासणी आहे ती घ्यायची तार कधीच वापरू नका स्टीलची ट्रॉली बास्केट घासताना तर आणि मी आता हे असं पाणी फवारून घेते म्हणजे फटीफटीतून जे राहिलं असेल ते निघून जाईल नुसतं तुम्ही असंच फडकं फिरवलं तरी चालेल आता एखाद्या फडक्याने ते पुसून घ्यायचं आहे स्वच्छ साबणाचं जे आपण पाणी वगैरे हे केलेलं आहे जास्त पाण्याचा वापर खूप असा करायचा नाही चिपचिपीत करायचं नाही आहे तर मी आता फडक्याने पुसून घेतलेलं आहे जे साबणाचं आहे ते अगदी तुम्ही वरून पण आणि मागून पण सेम प्रोसिजर करायची आहे तर मागून घेताना जो लाकडाचा भाग आहे तो एखाद्या फडक्यावर ठेवा आणि मग करा नाही तर स्क्रॅचेस पडतात तर मी खाली फडकं ठेवून मग मागचा भाग असा साफ केलेला आहे आणि त्यालासुद्धा असा जो लिक्विड सोप होता त्या पाण्याने मी साफ केलं आहे परत पुसून काढते आहे अगदी व्यवस्थित करायचं आहे परत मी काय करते दुसरं स्वच्छ फडकं त्याच्यापेक्षा घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ घट्ट पिळून घेतलेलं आहे आणि त्याने परत पुसून काढायचं आहे पूर्ण ही बास्केट ही ट्रॉली तर मी पूर्णपणे अगदी कानाकोपऱ्यातून सगळीकडून व्यवस्थित पुसून घेते अगदी हे फडकं जे होतं ते मी पिळून घेतलेलं आहे आणि मुद्दाम असं टॉवेलसारखंच घेतलेलं आहे थोडंसं खरखरीत चा आहे त्याने जिथे काय राहिलं असेल ते अगदी स्वच्छ निघून जाईल आणि चॅनेलच्या जवळ जे आहे हे दुसरं तर तिथे मी परत ऑइलिंग करते इथे मी पाणी लावलेलं ला नव्हतं दोन्ही साईडला तुम्ही बघितलं असेल अजिबात त्या साईडला पाणी लावायचं नाही तर ते काम ऑइलनेच आपल्याला करायचं आहे तर आता हे चॅनेल तर आपण आधीच व्यवस्थित ऑइलिंग साफ करून ठेवलेलं आहे त्याच्या बाजूचा एरिया पण आणि आता मी ट्रॉली त्याला अटॅच केलेली आहे पहा पहिल्यापेक्षा किती स्मूदली मागे पुढे आता होईल ही ट्रॉली पहा अगदी स्मूथ झालेली सहज जाते वारंवार ट्रॉली काढ घाल करायची नसेल त्याच्यामुळे सहा महिन्यातून एकदाच हे करा कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा